हॅलो सर, गणेश मगर बोलता का? हो सर, मी कृषी कॉर्नर या युट्यूब चॅनलवरून बोलतो. सर, हा तुम्ही बोला. एक सोशल मीडियावर ऊस उत्पादनासाठी 85 ते 90 टन एकरी उत्पादन मिळेल हे सर खरं आहे का तुमचं? हो घर आहे की सर, तुम्ही उत्पन्न कसे घेऊ शकता, कसे घेतात ते एकदा सांगता का आमच्या सबस्क्रायबर साठी? सांगतो ना. सांगा. आता सुरुवातीला कसं, हा मी हा जे घेतलेलं आहे पहिल्यांदा सुरुवातीला कांडी लागणीला घेतले, पण कांडी लागण्यात मत व्हायला लागले नंतर म्हणून रोपाक डोळले. रोप हा हा लावल्यानंतर सुरुवातीला हा त्यांचं गन्ना मास्टरचं किट आहे ते घेतल्यानंतर हा हा पहिल्या आळवणी हा हा 10-12 दिवसाच्या आधी करायची, दुसऱ्या हा आळवणी 20-25 दिवसात. हा हा त्यांच्यासोबत ते पत्र दिलेले असतात, डिटेल्स असतात सगळ्या त्या किट मध्ये की कसं वापरायचं काय करायचं. हा हा ते घेतल्यानंतर महिन्याच्या आत एक खताचा डोस दिला जातो. हा हा आणि काही तो फवारणी आपण काय मिळायचं, फवारणी काही करू शकता का त्याच्यात? फवारणी कसं, आपण ते किट मधले आहेत ना, किट मध्ये 3 फवारण्या येतात आणि 2 आळवण्या येतात, त्याच्यामुळे बाकी एक्स्ट्रा काही नाही. म्हणजे बाकी तुम्हाला सूक्ष्म अन्नद्रव्य कमतरता असेल तर ते मग खत तुम्ही द्यायचं असतं, बाकी काही नाही. आणि लागण कशा पद्धतीने आहे तुमची, किती फुटावर किती अंतरावर? आम्ही 5x1.5 वर सुरुवातीला जे घेतलं 90-92 होतं ते 4.5x2 वर होतं, आता 5x1.5 वर केलंय. असं हो ठीक आहे. आता आता 7 एकर आहे. 7 एकर का? हो ठीक आहे, अशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. हा चालेल, ओके, थँक्यू.